पालन तालुक्यातील पेठ शिवणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला आग लागल्याची घटना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली असून या आगीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मशिनरी आणि साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे 2.5 कोटी रुपयांचं नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुपारी अचानक एका रिंग फ्रेम खाण्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात अनेक विभागातील मशिनरी, सूत, कच्चा माल आणि साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 2.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक शहन देवगुंडे यांनी दिली. शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे ही आग लागली. ही आग पाहता पाहता वाढत गेली. आग विझवण्यासाठी गंगाखेड, लोहा, कंधार येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं होतं. अग्निशमन दल, स्थानिक नागरिक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आलं. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसून सुतगिरणीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या आगीची माहिती मिळताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, पालम नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी संतोष लोमटे, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित झाले. शॉर्ट सर्किटमुळे सुतगिरणीला लागलेल्या आगीत मशिनरी, साहित्य, कच्चा माल जळून मोठं नुकसान झालंय. सुतगिरणी पूर्ववत चालू करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तरी आपण कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. तातडीने जळालेल्या मशिनी चालू करण्याचं काम हाती घेतलं जाणार असल्याची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर सिद्धार्थ भालेराव यांनी दिली आहे. आकस्मिक आग सुरू झाली, त्यामध्ये रिंग फ्रेम क्रमांक 6 ते 20 यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामध्ये मशिनरी आगीच्या बक्षस्थानी पडली. त्यामध्ये असलेला जो कच्चा माल होता, तो तागा तयार होता, तो जळून खाक झाला. अनेक पॅनल जळून भस्मसात झाल्या. सर्व कामगारांनी आपलं जीव धोक्यात घालून वीज कनेक्शन सर्वात अगोदर तोडलं आणि जी आग लागली होती ते विझवण्याचा प्रयत्न केला. त्या आगीमुळे कितीचं नुकसान झालेलं आहे? साधारणतः 5 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं सकृत दर्शनी नुकसान झाल्याचं दिसतं. आणि ह्याच्यामुळे आता मिल त्या पुढील 15 ते 20 दिवस मिल पुन्हा सुरू करण्यासाठी लागणार आहेत, तेही आर्थिक नुकसान होणार आहे. धोंडीराम कळंबे, MCN News, पालम.